आहे आज एक गोष्ट. मी सांगणार आहे आज एक गोष्ट, वर्षानुवर्षांचीच पण मस्त गोष्ट आहे. माझी गोष्ट आहे तुझी गोष्ट आहे आपल्यासारख्याच अनेकींची गोष्ट, पिंकीच्या पाळीची. आणि सादर करते आहे शब्द मयूर पाटील, राजश्री यशवंतराव, आणि नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन मी स्वतः सुवर्ण प्रशांत जगताप. तर सादर होत आहे नाटक गोष्ट पिंकीच्या पाळीची. पिंकी सकाळी कुठे गेली हे कळते काय माहित. 12 वर्षाची घोडी झाली पण इथं उंडारण काही थांबतच नाही. तिला पुन्हा पुन्हा 12 वर्षाची घोडी 12 वर्षाची घोडी असं म्हणशील तर ती उंडारणारच ना. बोलले वकील साहेब, बोलले आहात शिक्षक, पण मी पिंकीला काही बोलले की लगेच तिचे वकील होतात. आहो ऑर्डनेट वय आहे, काळजी वाटते म्हणून बोलते. काळजी वाटणं साहजिकच आहे, पण दरवेळी तिला चटवून रागवूनच बोललं पाहिजे असं नाही ना. उलट आता तिला आपली जास्त गरज आहे. यापुढे लक्षात ठेवील वकील साहेब. आता बोला कुठं आहे ही पिंकी. ती सोनलकडे गेली आहे लगेच येते म्हणाली. पण तू का हाका मारत आहेस तिला. मला देवघरातून काडी पेटी हवी आहे, मला जाता येणार नाही, अडचण आहे. आई हे सगळं कधी सोडणार कोणाच ठाऊक. चल मी देतो तुला काडी पेटी. आहो बसा खाली, म्हणे मी देतो काडी पेटी. अंघोळ तरी झाली आहे का तुमची? असाच देवघरात गेला तर आईंना चालेल का ते पहा आधी. बापरे नको नको. बरं मी पटकन अंघोळ करून घेतो मग तुला काडी पेटी देतो. आताची अंघोळ कधी होणार, मग हे मला देवघरातून काडी पेटी कधी देणार. ही पिंकी पण ना कधी येणार कोणास ठाऊक. धांडरान ही बघ आले मी. बोलाय साहेब काय म्हणता. ठूक मेरे आका, आपके लिए तो जान हाजिर है. ए जान बिन काही नको हा. माझं लाइटर खराब झालंय, देवघरातून काडी पेटी आणून दे. मला पोहे बनवायचे, गॅस पेटवायला उशीर होतो. हा तुझ्या किचनच्याच बाजूला देवघर, तिथून काडी पेटी घ्यायची सोडून मला शोधत बसलीस. काय काय तू पण एवढ्या वेळात तू पोहे तयार सुद्धा झाले असते. मला कळतंय नाही पण काय करू, तुझ्या आजीच्या नियमापुढे माझं काही चालतंय का बरं. काय यार आजी, काही वेळा तुला देवघरात जाऊ देत नाही, लोणच्याच्या बरणीला हात लावू देत नाही, काही वेळा एखादा प्रसाद खाऊ देत नाही. का करते ते तुझ्यासोबत असं, काय असतं तिचं हे. अगं वेळ आली की कळेल तुला. आता पटकन मला काडी पेटी दे. हो चल देते. सुनबाई अगं पिंकीने काही सांगितलं होतं का शाळेतून येताना उशीर होईल असं. नाही असं तर काही नाही म्हणाली ती. पण तुम्ही काय इतके अस्वस्थ होतात, येत असेल ना ती रस्त्यात मैत्रिणींसोबत गप्पा वगैरे मारत असेल. चल ठीक आहे, सायंकाळ झाले तोवर आपण देवासमोर घेणार आहे. चला सगळ्या
असा परस्पर निर्णय घ्यायचा शहाणपणा कोणी शिकवला होता ग? काय जायचं नाही ट्रिप ट्रिपला? का नाही जायचं? दर वर्षी तर पाठवतात ना मला ट्रिपला, मग या वर्षी का नको? मी आधीच सांगून ठेवलं होतं म्हणून नको. तू सांगितलंस पण का? पिंकी सडू बोल, आता तू मोठी होते, हट्ट करणं सोड. आता मोठ्याने सांगितलेलं ऐकायची सवय कर जरा. तुम्ही दोघी ना एका मायेच्या मनी आहात. जाऊ द्या, मला तुमच्याशी काही बोलायचंच नाही. मी बाबांनाच विचारेन आल्यावर. तुम्हाला पण आत्ताच यायचं होतं. काय पिंकुदाई, काय विचारायचं आहे मला? बाबा आमच्या शाळेची सहल जाते हैदराबादला 6 दिवसांसाठी. तुम्ही दरवर्षी पाठवतात म्हणून यावर्षी मी आधीच नाव देऊन आली. आणि आता या दोघी म्हणत आहे की नको जाऊ. आता तुम्हीच सांगा, जाऊ ना आम्ही सहलीला? नक्की जा. किती पैसे भरायचे आहेत सांग. ये, थँक्यू बाबा, आय लव्ह यू. काय गरज होती नक्की जा असं म्हणायची? पिंकी मोठी होते, आता काही गोष्टींसाठी जपायला हवं तिला. कळत कसं नाही तुम्हाला? अनंता, अरे पिंकी 12 वर्षाची झाली, थोडी काळजी घेतलेली बरी. तुम्ही दोघी कसली काळजी करत आहात कळतंय मला, पण मी त्याविषयी बोललं म्हणजे तुमच्या नेती मोठा गुन्हा. म्हणून मी तुमच्याशी माझ्या पद्धतीने बोलतो, तुम्ही तुमच्या पद्धतीने बोला. बोला काय बोला, आधीच सगळं सांगायचं की काय? आमच्या वेळी नव्हतं असं. आई बरोबर बोलत आहेत ते. मला हे खूप वाटलं की मीही पिंकीला सगळं सांगावं, पण तुम्ही रागवाल म्हणून मी गप राहिले. मलाही माझ्या आईने आधी काहीच सांगितलं नव्हतं, म्हणून पहिल्यांदा पाळी आल्यावर मी खूपच घाबरले. मैत्रिणींसोबत खेळताना पडले, गुडघा फुटला, त्यातून रक्त यायला लागलं म्हणून मी घरी आले. गुडघ्याची जखम स्वच्छ करताना आई खूपच रागावली, आणि त्यानंतर तासा दीड तासाने पाळी सुरू झाली. तिथून येणारे रक्त पाहून वाटलं की मला पडल्यामुळे त्या जागी ही जखमच झाली असेल. गुडघ्याची जखम स्वच्छ करताना आई रागावली होतीच. आता हे रक्त पाहून आई मारच देईल असं वाटलं म्हणून मी कोपऱ्यात जाऊन रडायला लागले. ताईने रडण्याचं कारण विचारल्यावर हळूच तिला सांगितलं, तशी ती धावतच आईकडे गेली आणि आईला घेऊन आली. तेव्हा आई म्हणाली की आता दर महिन्याला असंच होईल, आपल्या पिंकीच्या बाबतीत व्हायला नको ना असं. तिला थोडी तरी कल्पना देऊया आपण. काय करायचं ते करा, माझं मिलीचं ऐकतंय कोण? तू योग्य निर्णय घेतला आहे. पिंकीला तिच्या शरीरात घडणाऱ्या बदलांची योग्य माहिती आधीच दिली पाहिजे, म्हणजे ती त्या बदलांची नीट जेवण घेऊ शकते. तू योग्य निर्णय घेतला आहे. पिंकीला तिच्या शरीरात घडणाऱ्या बदलांची योग्य माहिती आधीच दिलेली पाहिजे, म्हणजे ती त्या बदलांची नीट जेवण घेऊ शकेल. मी उद्याच पिंकीला मेरीच्या क्लिनिकमध्ये नेते. पिंकीची आवडती मावशी आहे ती, तीच सांगेल पिंकीला सगळं समजव. आत्ताच तिला फोन करते. सरांनी नक्की तारीख सांगितली नाही, पण येत्या 15 दिवसात जाऊ असं म्हणालंय. ठीक आहे, 6 दिवसांसाठी जाणार आहे. तेव्हा तुला काय काय न्यायचं आहे त्यांची एक लिस्ट बनव. ज्या गोष्टी आपल्या घरात असतील त्या आपण घेऊन येऊ. हो, मी आत्ताच बनवते लिस्ट. मयुरीला फोन केला पण ती म्हणाली की पिंकीला क्लिनिकमध्ये आणू नको, ती पावरून जाईल. असंही होऊ शकतं. मग दुसरा काय पर्याय? ती घरीच यायचं म्हणाली आहे. अगदी सहज भेटायला येते तसंच. परवा पिंकी आणि तिच्या मैत्रिणी आपल्याच घरी जमणार आहेत तेव्हा तिला बोलावलं. म्हणजे ती फक्त आपल्या पिंकीलाच नाही तर तिच्या मैत्रिणीलाही संपूर्ण एक समजावू शकेल. हे एकदम छान केलंय. बरं मी फ्रेश होतो तर चहा करणार जरा. अगो बाई, या सगळ्यात आता तुमचा चहा विसरलेच की? आताच करते. ए हाय पिक्की. हाय सोनल.
मला वेळ दिलेली, पण अजून कोणीच आलं नाही. हे घे, तू तेवढाच लिस्ट बनव. काय काय केलं तुम्ही लिस्ट मध्ये? अगं आताच तर लिस्ट बनवायला सुरुवात केली, इतकं काही नाही लिहिलंय. हे घे, तू पण लिस्ट बनव. बसलो लिस्ट लिहायला. सॉरी, मला थोडा उशीर झाला. इट्स ओके, काही नाही. हे घे, तू लिस्ट बनव. ए, मी तुला चॉकलेट्स लिहायला सांगितलेलं ना, तू लिहिले का? ते तर मी गौरीला सांगितले होते ना. तुलाच सांगितलं होतं. हो हो, तुलाच सांगितलं होतं. हो ग, तुलाच सांगितलेलं. अरे हो, शिकवतो मी. मयुरीचं बोलणं ऐकून कोणाला तरी मदत करू शकेल ना, आणि मदत नाही करू शकलो तरी माझ्या पिंकीला माझ्याशी ह्याविषयी बोलण्यासाठी संकोच वाटू नये म्हणून मी इथेच थांबणार. आई बसू बघा, खर तर घरातल्या मुलांना आणि पुरुषांनाही हे सगळं समजणं फार गरजेचं. काय बोलताय तुम्ही, थोडं समजेल असं बोला ना. पिंकी, ते जाऊ दे, तुमचं काय चाललंय ते सांग आधी. सांगते, पण आधी तुझी ओळख करत होते. तर माझ्या मैत्रिणींनो, ही आहे माझी मयू मावशी, आईची मैत्रीण. डॉक्टर आहे पण फक्त इतरांसाठी, माझ्यासाठी ती फक्त आणि फक्त माझी प्रिय मयू मावशी आहे. आणि मावशी आहेत माझ्या मैत्रिणी, ही सोनल, ही गौरी, ही पिया आणि ही स्वरा. हॅलो मावशी. हॅलो बच्चा पार्टी. बरं, आता तरी सांगणार का तुमचं काय चाललंय ते? मावशी, आजची ट्रिप जाते हैदराबादला 6 दिवसांसाठी. सकाळी कोणी कुठले ड्रेस घ्यायचे, कोणी कुठला खाऊ घ्यायचा, हे पॅनिक चाललंय आजचं. काय काय द्यायचं याची लिस्ट बनवतो आहे आम्ही. हो का? दाखवा बरं ती लिस्ट. सुनबाई, अगं पिंकीच्या मैत्रिणींना खायला काय आणते का? मयुरी पण आली आहे. अगं बैस ग. आई, खाण्यापिण्याचा नंतर पाहूया ना, आता छान गप्पा करूया करावे. आणि हे बघा, या मुलींनी ना ज्या ज्या वस्तू न्यायच्या आहेत ना, तर तुझे
ज्या लिस्ट बनवल्या आहेत त्याच्यात खाण्यापिण्याचे काय काय लिहिलंय बघा तुम्ही. आता बघायचं काय काय लिहिलंय, लिप बाम, चिप्स, कुकीज, ब्रेसलेट, चिक्की, पैसे, पेपर सोप, काजू कतली, बॉल, साबण, मम्मीचे नवे कानातले, वा हुशार, स्टोरी बुक, ब्लँकेट, शंकरपाळी, टूथपेस्ट, टूथब्रश, लाडू, चेस, चिवडा, टोमॅटो सॉस. टोमॅटो सॉस हा कशासाठी? तिकडे एखादी भाजी आवडली नाही तर पोळीला सॉस लावून रोल करून खाता येईल ना. किती ग तुम्ही हुशार ना, वा बरे. एकंदरीत छान लिस्ट बनवल्या आहेत सर्वांनी. पण तुम्ही 6 दिवसांसाठी जात आहात ना, तर मग काही औषधही सोबत घ्या. लिस्ट मध्ये एकही औषधी लिहिलेली नाहीये ना. आणि तुम्ही सगळ्या आता वयात येत आहात, तेव्हा खबरदारी म्हणून सॅनिटरी नॅपकिनही सोबत असू द्या. वयात येतो म्हणजे? आणि सॅनिटरी नॅपकिन्स म्हणजे जाहिरातीत त्याच्यावर लाल किंवा निळे शाई होताना दाखवतात तेच ना, ते का न्यायचं सोबत? अरे आपल्याशी संबंधित आहे काहीच माहित नाही तुम्हाला? सांगू का मी? चालेल ना, आवडेल ना? सांगा मावशी प्लीज, आम्हाला आवडेल ऐकायला. हो की नाही का? बरं ऐका मग. हा बघा, आपण साधारण 11-12 वर्षाचे म्हणजे तुमच्या वयाचे झालो की आपण वयात यायला लागतो. हे ते वय असतं जेव्हा आपल्याला खेळणी नकोशी वाटायला लागतात, आपण मैत्रिणींसोबत जास्त वेळ घालवायला लागतो, आपलं आरसाप्रेम वाढतं, आपण सुंदर दिसावं असं आपल्याला वाटायला लागतं, एखाद वेळी विनाकारण चिडचिड व्हायला लागते, लाजाळूपणा वाढतो, अभिन्न लिंगाबद्दल म्हणजे मुलांना मुलींबद्दल आणि मुलींना मुलांबद्दल आकर्षण वाटायला लागतं. आता आपण लिंबू टिंबू राहिलो नाही ही जाणीव व्हायला लागते. बापरे, एवढं सगळं होतं तरी कशामुळे? सांगते, पण फक्त एवढंच होतं असं नाही बरं का, तर स्पष्टपणे दिसून येतील असे काही शारीरिक बदलही आपल्यात होत असतात. जसं की आपली उंची भरभर वाढते. बघा, खूप दिवसांनंतर जर कोणी पाहुणे तुमच्या घरी आले आणि त्यांनी तुम्हाला पाहिलं तर ते काय म्हणतात? अरे बापरे, किती मोठी झाली ही, किती उंच झाली ही, असं म्हणतात की नाही? हो ना, म्हणजे काय तर आपली उंची भरभर वाढते, स्तनांचा आकार मोठा व्हायला लागतो, शरीराला एक गोलाई यायला लागते, जननेंद्रियांवर म्हणजे दोन्ही मांड्यांच्या मधल्या व्ही आकाराच्या जागेत योनीच्या आसपास केस उगवायला लागतात, काखे आणि पायावरही केस उगवायला लागतात. आणि या वयातली चेहऱ्यावर तुमच्या पिंपल्स दिसतात बरं का या वयामध्ये? हा, आणि या वयातली आपल्या वाढीची सर्वात महत्वाची खूण म्हणजे आपल्याला मासिक पाळी येते. पाळी येणं याचा अर्थ भविष्यात आपण आई व्हायला सक्षम झालो असा होतो. ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात घडणारी गोष्ट आहे आणि ते निरोगीपणाचं लक्षणही आहे, त्यामुळे यात घाबरण्यासारखं काही नाही. हा, आणि ईश्वरा आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर. तर हे सगळं काही घडतं ते आपल्या मेंदूच्या तळाशी असलेल्या प्युटिटरी नावाच्या ग्रंथीमुळे. ही ग्रंथी हार्मोन्स पाठवते आणि आपल्यात हे सगळे बदल दिसायला लागतात. हार्मोन हे काय असतं? हार्मोन्स हा आपल्यावर नियंत्रण ठेवणारा एक रासायनिक पदार्थ आहे. काय विचारलं तू? सॉरी हा, मी थोडं तिकडे लक्ष होतं माझं. ओके, अच्छा सांगते. हा, मी ऍक्च्युली याच विषयावर दुपारी व्याख्यान दिलं. हा, त्या संबंधीचं चित्र माझ्याकडे आहे, ती पहा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. ठीक आहे. मयुरी दे, मी धरतो म्हणजे मुलींना नेट दिसेल.
स्त्री आणि पुरुष यांची पचन संस्था आणि श्वसन संस्था दोन्ही सारख्याच असतात आणि या दोघींचं कार्य आपल्या जन्मानंतर लगेचच सुरू होतं. पण स्त्री आणि पुरुषाची प्रजनन संस्था मात्र वेगवेगळी असते आणि यांचं कार्य आपलं आपण जेव्हा वयात येतो त्यानंतर सुरू होतं. किंबहुना असं म्हणूया की प्रजनन संस्थेचं कार्य सुरू होतं म्हणून आपण वयात येतो. तर ही आहे आपली म्हणजे स्त्रियांची प्रजनन संस्था. मध्यभागी दिसतं आहे ते आहे गर्भाशय. हे साधारणतः आपल्या हाताच्या मुठी एवढ्या आकाराचं असतं. आईच्या पोटात असताना 9 महिने आपला मुक्का ओके. त्यामुळे या गर्भाशयाला आपलं पहिलं घर म्हणायला काही हरकत नाही. गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला यांना जे आहे त्यांना बीजकोश किंवा अंडाशय असं म्हटलं जातं. हे साधारणतः आपल्या घराची खारीक असते ना, माहिती आहे ना तुम्हाला, खारीक पाहिली ना, तर या खाकेच्या आकाराचं हे अंडाशय असतं आणि आपल्या जन्मापासूनच हजारो कच्ची स्त्रीबीज या अंडाशयामध्ये असतात. आणि आपण वयात असतो तेव्हा म्हणजे 11-12 वर्षाचे झाल्यावर किंवा खरं तर आता 8-9 वर्षाच्या मुलींनाही पाळी येते. तेव्हा असं म्हणूया की त्या वयापासून 8-9 वर्षापासून ते वयाच्या 45-50 वर्षापर्यंत दर महिन्याला एक बीज या ठिकाणी या बीजकोशामध्ये पक्व होतं, पिकतं आणि ते पिकल्यानंतर ही बीजवाहिनी जीवर्ती दिसते आहे. ती बीजवाहिनी ते पिकलेलं बीज ते स्त्री बीज अलगद ओढून असते. त्या बीजवाहिनीमध्ये ते बीज 24-48 तास जिवंत असतं. या काळात जर स्त्री पुरुष संबंध आला आणि पुरुषाचे शुक्रबीज या स्त्री बीजाला जाऊन मिळाले तर ते बीज फलित होतं आणि गर्भधारणा होते. फलित झालेलं ते बीज पुढे गर्भाशयात येऊन रुजतं, तिथेच गर्भाचं पोषण होतं आणि पूर्ण वाढ झाली की बाळ जन्माला येतं. माझी मामी प्रेग्नेंट आहे. आम्ही म्हणतोय की बाळ मामीच्या पोटात आहे, म्हणजे ते बाळ मामीच्या गर्भाशयात आहे का? हो पिया, बाळ मामीच्या गर्भाशयात आहे. मयुरी, प्रजनन संस्थेचं हे असं चित्र पाहणं किंवा मुलांना दाखवणं आम्हाला कठीण वाटतं, पण तू सगळं सहज सोपं करत समजवतेस. बाळ जन्माला तर त्यामध्ये जेवढं काही घडतं आपलं सुद्धा मी त्यांचा जन्म दिला पण मला हे सगळं आज हे समजलं जात. आपल्या शरीरात घडणारी ही एवढी मोठी गोष्ट आपल्यालाच माहीत नसते, आहे की नाही गंमत? बरं मुलींना मला एक सांगा हा, आपल्या घरी जेव्हा पाहुणे येतात तेव्हा आपली आई काय करते बरं? मी घरभर केलेला पसारा आवरते. अरे एवढा पसारा करते तू? बर आणखी काय करते बरं आई? आई छान छान स्वयंपाक करते. छान छान स्वयंपाक करते. आणखी काय करते बरं? जर पाहुणे मुक्कामाला येणार असतील तर आई काय करते बरं? आई त्यांच्यासाठी आतून पाघरूराची सोय करते, गाध्या काढते, बेडशीट्स काढते आणि चादरी काढून ठेवते. अगदी बरोबर, अगदी तसंच आपल्या गर्भाशयात घडतं बरं का. बीजकोशामध्ये जेव्हा स्त्रीबीज पक्व व्हायला लागतं तेव्हा गर्भाशयामध्ये आतल्या बाजूला रक्त आणि पेशी यांचं एक अस्तर म्हणजे गादी तयार व्हायला लागते. गर्भ 9 महिने तिथे राहायला येणार असतो की नाही, मग त्याच्या राहण्याची सोय गर्भाशय करतं. बरं आता सांगा की जर पाहुणे तुमच्याकडे आले पण मुक्काम न करता निघून गेले, त्यांचं प्लॅनिंग काहीतरी बदललं आणि ते मुक्काम न करता निघून गेले, तर मग त्यांच्यासाठी काढून ठेवलेल्या गाद्या चादरी आई तशाच पडू देते का? नाही, जर पाहुणे राहणार नसतील तर त्या गाद्यांची गरजच नसेल ना, बघायचे ठेवून देते. अगदी बरोबर, तसं इथं घडतं. बीजवाहिनीमध्ये स्त्रीबीज येऊन थांबतं, ते 24-48 तास जिवंत असतं. पण या काळात जर स्त्री पुरुष संबंध आला नाही तर ते बीज सुकतं किंवा मरतं असं म्हणूया. मग गर्भाशयालाही कळतं की छोट्या पाहुण्याच्या स्वागतासाठी आपण जी गादी तयार केली होती त्या गादीचा आता काहीच उपयोग नाही, आपण आता हे सगळं आवरलं पाहिजे. मग ती जी गादी तयार झालेली असते ती गादी सुकते,
गर्भाशयापासून तुटते आणि योनी मार्गातून झिरपत झिरपत बाहेर पडते त्यालाच आपण मासिक पाळी असं म्हणतो. मयुरी, तू किती सहज एवढे मार्ग म्हणालीस. इतक्या उघडपणे योनी म्हणण्याचं धाडस फक्त तूच दाखवू शकते बाई. का फक्त मीच दाखवू शकते? आणि योनीला योनी म्हणण्यात धाडस कसलं? प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगणा डॉक्टर जानकी रंगराजन या तर योनी नावाचा एक स्पेशल स्टेज परफॉर्मन्स करतात. तो पाहणं हा एक सुंदर अनुभव आहे. आणि तुला सांगते, माझ्याकडे येणाऱ्या पेशंट सुद्धा योनी म्हणायला कचरतात. खाली किंवा गुप्तांग असं म्हणतात. अरे कसलं गुप्तांग? यात गुप्त काय आहे? आपल्याच शरीराचा भाग आहे ना. मग म्हणा ना योनी, किंवा मग इंग्रजीत भजाय ना म्हणा. योनी हा संस्कृत भाषेतील शब्द आहे हे मात्र कोणाला खरं वाटणार नाही. हो, आणि एवढंच नाही तर योनीला सर्व जन्मांचं नैसर्गिक प्रवेशद्वार आणि स्त्रीच्या प्रजनन शक्तीचं प्रतीक असं सुद्धा म्हटलं जातं. मयुरी, मासिक पाळीच्या माहिती बरोबर योनी शब्दाबद्दल नाव सर्व काय हेही समजलं आता. खरं तर ना, आपल्या समाजाला योनी हा शब्दच नाही तर साधा मासिक पाळी म्हणायलाही भीती वाटते बरं का. म्हणून तर मग पाळीला पाळी न म्हणता प्रॉब्लेम, विटाळ, अडचण, कावळा शिवला अशी नको ती नावं देऊन ठेवली आहेत. खरं तर पाळी अडचण नाही, प्रॉब्लेम नाही, विटाळ तर मुळीच नाही. पाळी ही सृजनाची साखळी आहे. मावशी, मला मागच्या 6 महिन्यांपासून पाळी येते, म्हणजे माझ्या शरीरातही एवढं सगळं घडतंय का? हो सोनल, फक्त तुझ्याच नाही तर पाळी येणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या शरीरात हे सगळं घडतं बरं का. सोनल, आपण दोघे एवढ्या बेस्ट फ्रेंड्स आहोत, आपण सगळं शेअर करतो आणि ही एवढी मोठी गोष्ट तुम्हाला सांगितली नाही. आता मी तुझ्याशी बोलणारच नाही, कट्टे तुझ्याशी. अगं पिंकी, पाळीच्या बाबतीत अजूनही आपल्या समाजात अळी विडी गुपचिडी असाच प्रकार आहे. मग सोनल कसं सांगणार तुला? आणि तिच्याशी कट्टी घेणार असेल ना तर माझ्याशीही घे, कारण मीही तुला माझ्या पाळीबद्दल कधीच सांगितलं नाही. खर तर यात लपवण्यासारखं काही नाही बरं का, पण अजूनही आपल्या समाजात पाळीबद्दल खूप सारे समज गैरसमज आढळतात. तुम्ही आता हे असं उघडपणे बोलताय, पण आमच्या वेळी असं नव्हतं बरं का. पाळीबद्दल बोलायला, शंका विचारायला, अनुभव सांगायला कुठे जागाच नव्हती. त्यामुळे पाळी म्हणजे घाण, अपवित्र आणि स्त्रीला मिळालेला शाप असंच आम्हाला वाटत होतं. त्यामुळे पिंकीला हे सगळं सांगणं सुद्धा मला नको वाटत होतं. पण मयुरी, तू ना संकोच त्या मुलींना सगळं सांगितलंस बघ. म्हणजे तू हे सगळं सांगायला आलेस? तुला सहलीला पाठवायला आम्ही नकार देत होतो, कारण आम्हाला वाटत होत की समजा तुला सुद्धा पाळी आली तर तू घाबरशील, पावरून जाशील, कारण तुला या सगळ्याबद्दल अजून काहीच माहित नव्हतं. म्हणून मी सहलीला फोन करून इथे बोलावलं, म्हणजे ती तुला एकटीलाच नाही तर तुझ्या मैत्रीण नाही सगळं नीट समजावू शकेल. मावशी, तुला एक शंका विचारू का? हो विचार ना. आणि हा, मी तर म्हणते की मी आता वयात येण्याबद्दल किंवा पाळीबद्दल जेही काही सांगितलंय ना, त्याबद्दल जे पण काही प्रश्न तुमच्या मनात आले असतील किंवा काही शंका असतील तर ते सगळे विचारा, म्हणजे मग मी त्यांची उत्तरं देईल ना. हा बरं, काय आहे तुझी शंका? पाळी दर महिन्याला येते का? हो पिया, पाळी म्हणजे वयात आल्यानंतर दर महिन्याला येते. दर महिन्याला बीजकोशामध्ये एक स्त्रीबीज पक्व होतं. दर महिन्याला गर्भाशयामध्ये रक्ताचं अस्तर तयार होतं आणि गर्भधारणा झाली नाही म्हणून मग दर महिन्याला पाळी येते. फक्त जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा मात्र पाळी येत नाही. मावशी, पाळी कोणत्या तारखेला येते? अच्छा, खरं तर ना प्रत्येक स्त्रीचं मासिक पाळीचं चक्र वेगळं असतं, त्याला मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हणतात बरं का. आणि स्वरा, अशी पर्टिक्युलर एका तारखेला असं नाही सांगता येणार, तर ते चक्राबद्दल मी तुला सांगते हा. तर हे जे मासिक पाळीचं साधारण चक्र आहे ते 21 ते 35 दिवसांचं असतं. म्हणजे 1-2 पाळींमध्ये जे अंतर असतं ते साधारण 21 ते 35 दिवसांपर्यंतचं असतं. एका महिन्याला ज्या तारखेला पाळी आली, म्हणजे पहिला जो दिवस असेल पाळीचा, त्या पहिल्या दिवसापासून
पुढची जी पाळी असेल दुसरी पाळी त्या पाळीचा पहिला दिवस या दरम्यानचं जे अंतर असतं ते अंतर मोजलं की तुमच्या पाळीचं चक्र किती दिवसाचं आहे हे तुमच्या लक्षात येतं. आणि आपण जर अगदी व्यवस्थित नोंद ठेवत गेलो ना तर आपलं जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे किंवा आपलं मासिक पाळीचं जे चक्र आहे ते किती दिवसाचं आहे हे आपल्या सहज लक्षात येतं. मजुरी तुम्ही डॉक्टरांनी आमच्या शाळेतही वयात येताना कार्यक्रम घेतला होता आठवतंय ना? त्या कार्यक्रमानंतर आमच्या जेंट्सरूममध्ये चर्चा झाली. खूप शिक्षकांनी त्यांना पाळीबद्दल ही शास्त्रीय माहिती नव्हती हे कबूल केले. तेव्हा या अशा कार्यक्रमांची जास्त गरज आहे असं वाटतं. दर महिन्याला पाळी येतो हे तर आता समजलं, पण पाळी आल्यावर काय करायचं? ओके हा बघा, आता पाळी आल्यावर काय करायचं ना तर बघा, सर्वात आधी तर पाळीतून येणाऱ्या रक्तामुळे आपला ड्रेस खराब होऊ नये म्हणून सॅनिटरी नॅपकिन किंवा सुती कापडाच्या घड्या वापरायच्या. जर सॅनिटरी नॅपकिन्स वापरणार असाल तर दर 6 तासांनंतर ते बदलायचं, बदललेलं पॅड पेपरमध्ये व्यवस्थित गुंडाळायचं, डस्टबिनमध्ये टाकायचं आणि हात स्वच्छ धुवायचे. जर सुती कापडाच्या घड्या वापरणार असाल तर ते वापरल्यानंतर साबणाने स्वच्छ धुवायचं, सूर्यप्रकाशात वाळवायचं आणि मगच पुन्हा वापरायचं. सॅनिटरी नॅपकिन हे यूज अँड थ्रो प्रकारचे असतात, म्हणजे वापरल्यानंतर ते फेकून द्यावे लागतात. पण कापडाच्या घड्या मात्र एकदा वापरल्यानंतर धुवून सूर्यप्रकाशात वाळवून तुम्ही पुन्हा वापरू शकता, पण फक्त 3-4 महिनेच बरं का. त्यानंतर ते कापड टाकून द्यायचं आणि दुसरं सुती कापड घ्यायचं. खरं तर खूप साऱ्या महिलांना खूप साऱ्या घरांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स आणि या सुती कापडाच्या घड्या यांच्याबद्दल माहिती आहे, पण अजून सुद्धा खूप सारे सोकिंग मटेरियल्स बाजारात उपलब्ध आहेत. त्यांच्याबद्दलची माहिती आता मी तुम्हाला सांगते. हा हे बघा, माझ्याकडे चित्र आहे. हे बघा, हा इथं दिसतो आहे तो आहे मेन्स्ट्रुअल कप. इकडे त्यांना दाखव, इकडे. ओके पाहिला. तर हा जो कप आहे तो वॉशेबल आणि रियुजेबल, म्हणजे तो वापरल्यानंतर धुवून तुम्ही पुन्हा वापरू शकता या प्रकारचा आहे. आणि एकदा तुम्ही हा कप घेतला की 3-4 वर्ष तुम्ही तो कप सहज वापरू शकता. त्याच्या शेजारी जे आहे ते आहे टॅम्पू. हे सॅनिटरी नॅपकिन सारखंच असतं, म्हणजे ते यूज केल्यानंतर फेकावं लागतं, यूज अँड थ्रो प्रकारचं असतं. हे दोन्ही जे प्रॉडक्ट्स आहेत ते तुम्हाला योनीमध्ये इन्सर्ट करावे लागतात. त्यानंतर पुढच्या चित्रात जे आहे ही आहे मेन्स्ट्रुअल पॅन्टी किंवा याला पिरियड पॅन्टी असं सुद्धा म्हणतात. ही तुम्ही वापरता त्या पॅन्टी सारखीच असते, फक्त पाळीतून येणारं रक्त शोषून घेण्यासाठी याच्यामध्ये एक पॅड फिट केलेलं असतं. त्याच्या शेजारी जे आहे ते आहे कॉटनचं सॅनिटरी पॅड. ही तयार कापडाची घडी बाजारामध्ये मिळते आणि ती वॉशेबल आणि रियुजेबल, म्हणजे धुवून तुम्ही पुन्हा वापरू शकता या प्रकारची असते. बघा, सॅनिटरी नॅपकिनचं विघटन व्हायला 100 वर्ष लागतात आणि त्यामुळे पर्यावरणाची खूप मोठी हानी होते. त्यामुळे अशा वॉशेबल आणि रियुजेबल जे प्रोडक्ट्स आहेत या प्रोडक्ट्सचा वापर सध्या खूप महिला करायला लागलेल्या आहेत. आणि हे जे प्रोडक्ट्स आहेत हे सगळे खूप आरामदायी प्रोडक्ट्स आहेत. यातलं कुठलंही प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता आणि ते बाजारात आणि ऑनलाईन तुम्हाला अगदी सहज मिळून जातात. अगं फक्त एवढंच नाही तर या वयात तुमचा आहार सुद्धा खूप महत्वाचा असतो, त्यामुळे या वयामध्ये सकस चौरस पौष्टिक आहार घ्यायचा. टोमॅटो सॉस आणि पोळी नाही खायची, आईने बनवलेली पोळी भाजी आवडीने नाक न मुरडता खायची, त्या त्या ऋतूमध्ये मिळणारी फळं खायची, फळभाज्या पालेभाज्या खायच्या. व्यायामाच्या बाबतीत सांगायचं तर हलका फुलका व्यायाम करायचा, मैदानावर मैत्रिणींसोबत खेळायचं, सायकल चालवायची, प्राणायाम करायचा, मेडिटेशन करायचं, योगासनं करायची. स्वच्छतेच्या बाबतीत सांगायचं तर स्वच्छतेच्या बाबतीत रोज अगदी स्वच्छ आंघोळ करायची, फक्त पाळीतच नाही तर रोजच जननेंद्रिय पाण्याने स्वच्छ धुवायची, आंघोळीनंतर कोरडी करायची. हे सगळं केलं की वयात येताना तुमच्या शरीरात जेही काही बदल होतील या बदलांना तुम्ही सहज सामोरे जाऊ शकाल. हे सगळं इतकं साधं सरळ आहे तरी आजी असं का म्हणाल्या की पाळीला अपवित्र समजतात? पिया, पूर्वी ज्या घटनांचा अर्थ मानवाला लागला नव्हता ना,
त्या कोणीतरी अज्ञात शक्ती घडवतं असं समजलं जाईल. स्त्रीच्या शरीरातून अचानक एक स्राव येणं याचाही अर्थ तेव्हा कळला नव्हता. म्हणून मग या काळात स्त्री दुसऱ्यावर जादूटोणा करते, भूताटकी करते असा गैरसमज होता. म्हणून या काळात स्त्रीला बाजूला ठेवण्यात येईल, तिला अपवित्र समजण्यात येईल. पुढे धार्मिक रूढी परंपरांच्या नावाखाली या गोष्टी कायम सुरू राहिल्या. मावशी, पाळी अपवित्र नाही मग पवित्र आहे का? स्वरा, पाळी पवित्रही नाही आणि अपवित्रही नाही, ती फक्त नैसर्गिक आहे. आई ऐकताय ना? हो ग बाई, ऐकते आणि विचारही करते. मी उगाच तुला इथे हात लाव नको, तिथे जाऊ नको, याला शिव नको अशी करते. म्हणजे तू देवघरात जात नाही, मला लोणचं देत नाही, तेव्हा तुला पाळी आलेली असते? हो. आई, तुम्हाला आता पाळीचं शास्त्रीय कारण कळलं आहे ना? मग आता पाळीला अपवित्र मानणं सोडा. अहो, पाळी ही स्त्री जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. या काळात तुम्ही तुमची सगळी नित्यकर्म करू शकता, देवाची पूजा करू शकता, उपासना करू शकता. तुमचं मन रमत असेल तर कोणत्याही धार्मिक किंवा सार्वजनिक कार्यक्रमाला सुद्धा जाऊ शकता. कारण पाळीच्या दिवसामध्ये धार्मिक कार्यापासून दूर राहण्याला कोणतंही वैज्ञानिक किंवा शरीरशास्त्रीय कारण नाही. आणि जर समजा एखाद वेळी पाळी आलेल्या स्त्रीने लोणच्याच्या बरणीला हात लावला किंवा अनारशांच्या पिठाला हात लावला आणि लोणचं खराब झालं किंवा अनारसे फसफसले, तर पाळी आलेल्या स्त्रीने हात लावला म्हणून लोणचं खराब झालं किंवा अनारसे फसफसले असं म्हणायचं नाही बरं का? तर आपलं प्रमाण काहीतरी चुकलं हे मान्य करायचं. समजा जसं की एखाद वेळी कावळा बसण्याची वेळ आणि फांदी तुटण्याची वेळ एक झाली, तर आपण कावळ्याच्या वजनाने फांदी तुटली असं म्हणतो का? नाही ना. तसंच मग पाळी आलेल्या स्त्रीचा हात लागला म्हणून लोणचं खराब झालं आणि म्हणून अनारसे फसफसले असं समजणं हे पूर्णतः चूक आहे. मावशी, पाळीच्या वेळी शरीरातलं बाहेर पडणारं रक्त अशुद्ध असतं का ग? कारण जेव्हा मला पाळी आली होती आई असं म्हणाली की दर महिन्याला असंच अशुद्ध रक्त शरीराबाहेर पडेल. सोनल, मी मगाशी सांगितलं ना की गर्भाच्या पोषणासाठी आपल्या गर्भाशयात रक्ताचं अस्तर तयार होतं. मग ते अशुद्ध कसं असेल बरं? फक्त गर्भधारणा झाली नाही म्हणून ते शरीराच्या बाहेर टाकलं जातं. मावशी, मला पाळीच्या वेळी कधी कधी पोटात खूप दुखतं. ओके सोनल, काय होतं बघ, हा पाळीच्या वेळी शरीरातून रक्त बाहेर टाकण्यासाठी आपलं जे गर्भाशय असतं ना ते आकुंचन आणि प्रसरण पावत असतं, त्यामुळे कधी कधी आपल्या पोटात दुखतं. पण ते दुखणं अगदी सामान्य असतं हा, त्यात घाबरण्यासारखं काही नाही. म्हणजे जर तू तुझी सगळी नित्यकर्म करू शकत असशील, शाळेत जाऊ शकत असशील तर घाबरण्यासारखं काही नाही. हो, पण जर तुला खूप असह्य वेदना होत असतील, तुला खूप त्रास होत असेल, दोन पावलं सुद्धा जर तुझ्याने चालवत नसेल तर मात्र डॉक्टरकडे जायलाच हवं. मला वाटतं प्रत्येक घरात जर पाळीबद्दल असे उघडपणे बोललं गेलं तर त्यात अपवित्र किंवा घाण असं काही वाटणार नाही आणि असे चुकीचे समजही पाळले जाणार नाही. अगदी बरोबर. पण आपल्या समाजात काय होतं माहितीये का स्वरा? एखाद्या मुलीला जर पाळी आली ना तर ती मुलगी आणि तिची आई या दोघांपुरताच तो विषय मर्यादित राहतो. या उलट जर त्या मुलीची भावंड, तिचे वडील यांच्याशी या विषयावर मोकळेपणाने गप्पा झाल्या ना तर पाळी ही अगदी सामान्य घटना आहे असं त्या मुलीला वाटेल. मला आता कळलं, म्हणजे त्या दिवशी आमच्या वर्गातल्या मुलीला पाळी आली होती, तिचा ड्रेस खराब झाला होता. तेव्हा आमच्या वर्गातल्या अर्धाने त्याची क्रिकेटची जर्सी तिला दिली आणि कमरेभोवती बांधायला लावली. त्या दिवशी काहीही न बोलता ती घरी निघून गेली. दोन दिवसानंतर शाळेत परत आल्यावर ती त्याला क्रिकेटची जर्सी परत करत थँक्स म्हणाली. तेव्हा तो म्हणाला की हे फार नॅचरल आहे, जेव्हा माझ्या दीदीला पाळी आली होती तेव्हा माझ्या आईने आम्हाला हे सगळं समजावलं होतं. तो त्याच्या दीदीसाठी मेडिकलवर मॅपिंगसही जाऊन येतो असंही म्हणाला तो. क्या बात आहे. खर तर ना या अर्णवसाठी आणि मुलीबरोबरच मुलालाही पाळीबद्दल एवढं सगळं समजावून सांगणाऱ्या त्या अर्णवच्या आईसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया बरं का.
मावशी, मेडिकलवाले काका नॅपकिन्स पेपरमध्ये गुंढाळू का देतात? पाळीबद्दल यांची गुप्तता का पाळली जाते? सोडन, पूर्वी गुप्तता पाळायचे ते अजूनही सुरू आहे. खरं तर यात लपवण्यासारखं काही नाही, आणि एखादी गोष्ट जर लपवली तर त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता खूप वाढते. पाळीबद्दलही तेच झालं आहे. या उलट जर म्हणजे पाळीच्या बद्दल ना बऱ्याच मुलांनाच काय पण पुरुषांनाही माहीत नसतं बरं का, आणि ज्यांना माहीत असतं त्यांना एकतर अर्धवट काहीतरी माहिती असतं किंवा मग पूर्ण अज्ञान असतं. या उलट जर कुटुंबामध्ये पाळीबद्दल वडीलधाऱ्या माणसांशी, लहान मुलांशी, मुलीच्या भावंडांशी मनमोकळेपणाने जर बोललं गेलं, मनमोकळ्या गप्पा झाल्या, तर एक वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळेल. आणि फक्त घरातच कशाला, कुटुंबातच कशाला, तर शाळा आणि समाजात सुद्धा पाळीबद्दल मोकळेपणाने बोललं जायला हवं, कारण पाळीबद्दलची शास्त्रीय माहिती सर्वांना मिळणं खूप गरजेचं आहे. खरं तर शाळेतही मुलामुलींना एकत्र बसवून विना संकोच लैंगिक शिक्षण दिलं तर स्त्रीचा सन्मान करणारी पिढी आपण नक्कीच घडवू शकतो. पण वर्गात मानवी शरीरातील प्रजनन संस्था शिकवताना शिक्षकांना स्वतःला सतका उघडलेपणा जाणवतो की ते अभ्यासक्रमांतला तो भाग वरवर शिकवून मोकळे होतात. अगदी बरोबर. मला वाटतं माझ्या घरी माहिती देण्याची जास्त गरज आहे. आमचं एकत्र कुटुंब आहे. तीन काका काकू, आई बाबा, आजी आजोबा आणि आम्ही 10 भावंड. माझ्या घराच्या माझे आजी आजोबा कडक शिस्तीचे आहे. आमच्या घराच्या मागच्या बाजूला एक छोटी खोली आहे. तिथे सतत कोणी ना कोणी असतं. कधी माझी आई, कधी काकू, तर कधी माझी मोठी दिदी, कधी ते दोघेही असतात. त्यांना जेवण पाणी सगळं तिथेच देतात. मला आजपर्यंत असं काही कळलं नव्हतं, पण आज या ऐकल्यानंतर कळलं की पाळीला अपवित्र मानूनच त्यांना वेगळं ठेवत असणार. हो ना मावशी? हो, अगदी बरोबर स्वरा. काही घरांमध्ये पाळी आलेल्या स्त्रीला असं तुमच्या घरासारखं वेगळं बाजूच्या खोलीत ठेवलं जातं. काही घरांमध्ये तिला स्वयंपाकघरात म्हणजे किचनमध्ये जाण्याची मनाई केली जाते. काही ठिकाणी तिला देवघरात जाऊ दिलं जात नाही, देवपूजा करू दिली जात नाही, देवाला चालत नाही असं म्हटलं जातं बरं का. बरं मुलींनो, मला एक सांगा, तुम्ही कधी मंदिरात गेले आहात का ग? बरं, मग आता सांगा की तिथे कोणकोणती दुकानं असतात मंदिराच्या ज्या परिसरामध्ये? ओके, फुलहारांची आणि पूजेच्या साहित्याची. बरं, अजून देवीचं मंदिर असेल तर ओटीच्या सामानाची. अगदी बरोबर. हा, ही सगळी दुकानं असतात. बरं, मग आता सांगा की या सगळ्या दुकानांमध्ये फक्त पुरुष विक्रेतेच असतात का? नाही, काही दुकानात तर स्त्रियाही असतात. बरोबर. आपण त्या विक्रेत्यांकडून फुलहार घेतो, प्रसादाचं सामान असेल ते प्रसाद घेतो, आणि देवळात जाऊन मंदिरात जाऊन ते देवाच्या चरणी अर्पण करतो बरोबर. आता मला सांगा, बघा, पाळी आलेल्या स्त्रीने देवपूजा केलेली चालत नाही, तिने पूजेच्या साहित्याला हात लावलेलं चालत नाही, पण मग ते फळ किंवा पूजेचं साहित्य फुलहार विकणाऱ्या त्या मावशींना जर पाळी आलेली असेल तर? खरंच की? आता ती जर कुटुंबाचा गाडा चालवत असेल तर तिला 4 दिवस घरी बसून कसं चालेल? तेच तर म्हणायचंय ना मग मला. आर्थिक परिस्थितीमुळे देवाला चालणार नाही हा विचार ती करू शकत नाही. आपण मात्र उगाच पाळी आलेल्या स्त्रीला देवाची भीती दाखवत बसतो. आणि समजा एखाद्या स्त्रीने ठरवलं की आपण करून बघावी देवपूजा किंवा काय, वॉट एव्हर, तिला वाटलं की आपण करावी पूजा, आणि तिने समजा एखाद्या दिवशी पूजा केलीही, हा, आणि नेमकं त्याच 2-4 दिवसानंतर तिचा मुलगा साधा सायकलवरनं जरी पडला ना, तरी तिच्या मनात इतकी भीती असते की ती त्या दोन्ही गोष्टींचा संदर्भ लावते बरं का, की अरे मी पाळी असताना देवपूजा केली म्हणून माझं बाळ पडलं. ॲक्च्युली ते बाळ दिवसातून 10 वेळा पडत असतं, पण तरी ते दोन्ही गोष्टी ते त्यांची लिंक लावते. इतकी भीती त्या स्त्रीच्या मनात असते. खरं तर या अशा घटनांचा संदर्भ लावूनच आपण आपल्या मनामध्ये जास्त भीती ठेवत असतो. जर या घटनांचा संदर्भ लावला नाही तर कोणतीच स्त्री पाळीच्या काळामध्ये भीती घेऊन किंवा मी पूजेच्या साहित्याला हात लावला किंवा मी देवळात गेले, मी आराधना केली, पूजा केली असलं तिचे गिल्ट येतं ना ते तिला येणार नाही.
पटले ग बाई, तुझे सगळे ते पटले मला। आजी फक्त पटले असं म्हणू नको, तर आईसाठी घातलेले नियम तोड आता। हो ग माझी आई, सुन बाई, तू मुलींना समजवण्यासाठी मयुरीला इथे बोलवलं, पण तिच्या बोलण्याने मला छान केलं बघ, या पुढे तुला एकही नियम पाळावे लागणार नाही। आई खरं सांगताय ना तुम्ही? वा, आईचा प्रश्न मिटला, पण माझा प्रश्न अजून कायम आहे। सांगा, मी जाऊ ना सहलीला? कारण मी कितीही प्लॅनिंग केलं तरी तुमच्या परवानगी शिवाय मी जाणार नाही, हे माहीत आहे ना तुम्हाला? पिंकू ताई, आता पाडी आल्यावर काय करायचं हे तुला छान समजलंय, त्यामुळे काळजीचं काही कारणच नाही, जा तू सहलीला। हो नक्की जा, तुम्ही सगळ्यात आता तुमच्या शरीराबद्दल जाणून आहात, एकमेकींना सांभाळून घ्या, धम्माल करा। हो, पण जाण्याआधी एक गोष्ट तुमच्या लिस्ट मध्ये आठवणीने लिहून घ्या। कोणती गोष्ट बरं? सॅनिटरी नॅपकिन। वा शाबास। थँक्यू, थँक्यू सो मच।